बाल लैंगिक अत्याचारांच्या खटल्यातून स्कूल व्हॅन चालकाची निर्दोष मुक्तता। यातील पीडिता ही एका नामांकित शाळेत घटनेच्या वेळी इयत्ता 4 मध्ये शिकत होती। पीडिता व तिचा भाऊ हे आरोपी व्यंकटेश मुदगी उर्फ कुलकर्णी यांच्या मालकीच्या टाटा मॅजिक स्कूल व्हॅनने शाळेत रोज येत जात असत। घटनेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी आरोपीने पीडितेस ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारील सीटवर बसण्यास सांगून तिच्या शरीरास हात लावून तिचा विनयभंग करून मनास लज्जा वाटेल अशी कृती केल्याने आरोपी स्कूल व्हॅन मालक व्यंकटेश मुदगी उर्फ कुलकर्णी यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिनांक 12 फेब्रुवारी 2016 रोजी भारतीय दंडविधान कलम 354 सह बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 8 सह 12 याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला। सदर गुन्ह्यांचा तपास करून फौजदार चावडी पोलिसांनी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। या प्रकरणात ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण तफावती व विसंगती असल्याचे तसेच पीडितेच्या कुटुंबात व आरोपी यांच्यातील वैयक्तिक वादाचा बदला घेण्यासाठी काल्पनिक व खोटी घटना घडल्याचे दाखवून आरोपी विरुद्ध खोटी केस केली असल्याचे मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन सरकार पक्षाने आरोपी विरुद्ध सबळ व ठोस पुरावा मेहरबान न्यायालयात आणलेला नसल्याचे निदर्शनास आणून दिले। आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मेहरबान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ शब्बीर औटी यांनी आरोपी व्यंकटेश कृष्णाजी मुदगी उर्फ कुलकर्णी याची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट निलेश जोशी, ॲडव्होकेट यशश्री जोशी, ॲडव्होकेट मल्लीनाथ बिराजदार, ॲडव्होकेट राणी गाजूल, ॲडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिले। व्यंकटेश मुदगी उर्फ कुलकर्णी याचा स्कूल व्हॅनचा व्यवसाय असून तो विविध शाळेतील लहान मुलांना शाळेतून घरी आणणे व शाळेत सोडणे असा त्याचा व्यवसाय होता। यातील पीडिता ही एका नामांकित शाळेमध्ये इयत्ता 4 शिकत होती। घटनेच्या दिवशी यातील आरोपी व्यंकटेश मुत्तगी याने पीडितेला ड्रायव्हर सीटच्या जवळ बोलवून तिच्या शरीरास नको त्या ठिकाणी स्पर्श करून त्या मुलीचा विनयभंग करून तिच्या विनयभंग केल्याबद्दलची तक्रार पीडितेच्या आई वडिलांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली होती। सदरची फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश कोर्टामध्ये दोषारोप पाठवण्यात आले। सदरचे खटल्याचे कामकाज हे सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शब्बीर औटी साहेब यांच्या न्यायालयामध्ये चाललं। या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये आम्ही आरोपीच्या वतीने अनेक युक्तिवादामध्ये असे मुद्दे मांडले व यातील साक्षीदार जे होते यातील विशेषतः पीडिता व पीडितेची आई यांच्या जबाबामध्ये अनेक त्रुटी व विसंगती ह्या मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व सदरची घटना ही खोटेपणाने व काल्पनिकपणे रचून पूर्वीच्या भांडणाचा राग काढून यातील आरोपी व्यंकटेश मुत्तगी उर्फ कुलकर्णी यांना ह्या प्रकरणामध्ये खोटेपणाने गुंतवल्याचे असल्याचे आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले। आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मेहरबान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।